वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण लिंबू सरबत बनवणार आहोत एकदम झनझणीत चांगलं थंड आणि उष्णता निघवणार हे लिंबू सरबत आपण चांगलं आणि पारंपरिक -पारं पद्धतीने आणि गोड असं बनवणार आहोत तर हे लिंबू सरबत कसं बनवावं याची रेसिपी आपण आज पाहणार आहोत सर्वप्रथम आपण एका वाटीमध्ये एक कप पाणी घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये सब्जाच्या बिया टाकणार आहोत सब्जाच्या बिया टाकल्यावर त्या बियांना चांगलं एका चम्मचने हलवून घेणार आहोत जेणे की ते लवकर फुगेल ह्या सब्जाचा असा फायदा आहे की आपण जर उन्हामधून आलो आणि याला पाण्यासहित पिलो नाही तर सुक्क जरी खाल्लं तरी ते आपल्या मधली उष्णता सोचून घेत हा या सब्जेचा फायदा आहे सर्वप्रथम आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे त्या बाउलमध्ये आपल्याला एक कप टाकायचा आहे ज्या कपामध्ये आपल्याला सबजा आणि त्याचा सर्व पेच आहे तो घ्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये फुल भरून तेवढंच पाणी टाकावं लागणार आहे पाणी फुल भरून घ्यावे आणि आणखीन काही पाहिजे असेल म्हणून एक्स्ट्रा पण आपण एक कप टाकला आहे आणि आता हे पाणी त्या बाउलमध्ये टाकायचे आहे जेणेकरून त्याच्यामध्ये साखर लवकर विरघळेल आता हा दुसरा कप पण मी टाकला आहे आमच्या घरी माणसं जास्त आहेत म्हणून मी जास्त सरबत केलेला आहे आता एक एक आपण साखर टाकणार आहोत साखर आम्ही थोडी जास्त टाकली आहे कारण की आम्हाला जास्तीत जास्त गोड आवडतं आणि त्याला चांगलं एका चमच्याने हालून घेणार आहोत जोपर्यंत आपली साखर साखरणार नाही तोपर्यंत तो आपल्याला हा चम्मच असाच हलवायचा आहे जेणेकरून साखर लवकर आता आपली साखर चांगली विरघळली आहे तरीही थोडीशी राहिली आहे ते चांगलंच आहे कारण की जेव्हा आपण हा सरबत हलवतो तेव्हा तिचा स्वाद आणखी चांगला राहील जर सगळी साखर विरघळली तर तिचा काही स्वाद येणार नाही म्हणून आता आपण थोडीशी साखर लावून देणार आहोत आता आपण ह्या पाण्यामध्ये अर्धा लिंबू सारस टाकणार आहोत जास्त पण नाही टाकणार कारण की ते खारट लागेल म्हणून आपण थोडस आणि थोडासाही याव देणार आहोत कधी कधी ह्या लिंबाच्या बिया आपल्या पाण्यात पडतात त्या आपण काढून घ्याव्यात जर ती आपली पोटासहित गेली आणि जिभेवरतीच पडली तर आपल्याला खूप वेगळी चव लागेल म्हणून त्या बिया आपण काढून घ्याव्यात आता आपण आता या आणि स्वच्छ दिसत आहे याच्यामधल्या पा, आम्ही बिया अजूनही काढलेल्या नाहीत कारण की ही सगळा चव निघून जाईल आणि मग थोड्या वेळाने आपण ह्या बिया काढूयात आता आपण ह्या सरबत मध्ये चमच्यानी मोजून एक एक चम्मच धरून सब्जा टाकणार आहोत आपला सब्जा चांगला फुगला आहे तुम्ही पाहू शकता असा एवढा फुगला की बनायचा शब्दात सब्जा चांगला औषधी झाला आहे म्हणून आपण हा एक एक चम्मच टाकायचा आहे डायरेक्ट नाही जेवढे चम्मच हवं आहे तेवढंच टाकायचं आहे मी साधारणपणे पाच सहा चम्मच सबजा टाकलेला आहे कारण की आम्हाला जास्त सब्जा आवडत नाही तरीही उष्णता शोषून घेणारा हा सब्जा आम्हाला फायदेमंद आहे म्हणून आम्ही पाच ते सहा चमचे हा सब्जा टाकलेला आहे हा सब्जा टाकून झाल्यावर त्याला ह्या चम चमचाने हलून घेणार आहोत चांगला हलवला की जेवढा तो फुगायचा घ्यायला आहे तेवढाही तो फुगू शकतो सब्जा फुगला कसा आहे हे जाणून घेण्यासाठी जर सब्जा असा पांढरा पांढरा शिपीत झाला तर समजायचं आपला सब्जा चांगला फुगला आहे तर चला आपण आता ह्या सरबतला सर्व करून घेऊयात आता आपण ह्या सब्जेला चांगलं सर्व करत आहोत पाहू शकतात आपला हा सरबत किती सुंदर स्वच्छ आणि चांगला दिसत आहे हा आपल्यासाठी खूप फायदेमंद आहे जर तुम्ही उन्हामधून आलात आणि हे थंड थंड सरबत पिलात तर तुम्हाला आरामही मिळेल आणि तुमच्या आतमधली उष्णताही जाईल आता आपण हा सब्जा चांगला सर्व करून घेतलेला आहे तुम्हाला हा सब्जा आवडला असेल आणि हा सब्जाचं सर्वतही आवडलेलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय